बऱ्याच कीर्तनकार मंडळींना माझा राग येईल परंतु विषय अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या विषयाला हात लावतोय कोणत्या एखाद्या कीर्तनकारासोबत माझं वैर आहे किंवा त्या कोणत्या तरी कीर्तनकाराला बोलायचं आहे विरोध करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ अजिबात नाही निखळपणे मला जे वाटतं जे पाहिलं आणि जे दिसतंय तर तेच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आज या घडीला कीर्तनाचा बाजार मांडलाय आहे सोशल मीडिया उघडून पहा कोणतंही एखादं कीर्तन पहा विनोदाचार्य विनोदमूर्ती युवा कीर्तनकार अशा कितीतरी पदव्या लावलेली कीर्तनकार पाहायला मिळतील आता करता ला ला ते कीर्तन करतात याला अजिबात विरोध नाही पण याच्याही पुढं जाऊन एखादा बाल कीर्तनकार आहे ज्याला संसारातलं काही कळत नाही म्हणजे त्याचं वय नऊ दहा जेमतेम त्याला संसार अजिबात काही कळत नाही तो संसाराच्या गोष्टी कीर्तनात करायला लागतो त्यावेळेला कुठंतरी हादच होऊन जाते हे चाललं आहे काय नेमकं खरं जर विचार केला तर कीर्तन हे लोकप्रबोधनाचं साधन मानलं जायचं लोकांना प्रबोधन व्हावं याच्यासाठी कीर्तनाचं माध्यम उभं राहिलं असावं कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्र, प्रगल्भ करता यावं लोकांमध्ये जागृती पसरता यावी संत नामदेव महाराज सुद्धा म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे कीर्तनाचा मुख्य उद्देश एवढाच आहे की ज्ञानदीप जगामध्ये लावणं कीर्तन हे प्रबोधनाचं साधन आहे विनोदाचं साधन नाही दुसऱ्या फटीत येऊन सांगायचं झालं तर कीर्तन हे एक भक्तीचा प्रकार आहे कीर्तन म्हणजे एक भक्तीचा प्रकार आहे तो काय भाऊ स्टँडिंग एखादी कॉमेडी करणं किंवा एक पात्री प्रयोग करणं कलाकारी करणं असला काही प्रकार नाही तर कीर्तन हा भक्तीचा एक प्रकार आहे जिथं स्त्रीहरीसोबत एकरूप होता यावं जिथं त्याच्यामध्ये तल्लीन होता यावं असं हा कीर्तनाचं माध्यम आहे परंतु आजच्या घडीला जर पाहायला सुरुवात केली तर हे कीर्तन प्रबोधनाचं कमी आणि मनोरंजनाचं जास्त साधन झालं आहे की काय असं वाटायला लागतं म्हणजे कीर्तन बघा ना तुम्ही कोणतंही कीर्तन बघा आज म्हणजे ट्रेंडच आलाय असा विनोदाचार्य खरं तर ही प्रचंड मोठी जमात मानता येईल मोठ्या प्रमाणात उतरली कीर्तनामध्ये विनोदाचार्य कुणी उठलं सुटलं विनोदाचार्य विनोद मूर्ती आणि मग हे विनोद सांगायला लागतात काय विनोद असतात बरं यांचे कीर्तनात विनोद नेमके काय असतात या लोकांचे तर ही कीर्तनातले विनोदसुद्धा जर बारकाईने ऐकले ना तर कीर्तन परंपरेची वाट कशा पद्धतीनं लावायला चालू हे स्पष्टपणे आपल्याला जाणवायला लागतं कीर्तनाला काही मर्यादा आहेत काही सीमा आहेत त्या आखून दिलेल्या आहेत वारकरी संप्रदायानं वारकऱ्याच्या संत एकनाथ महाराज लिहितात भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न बदाव्यात प्रेमभरे वैराग्याच्या युक्ती निवराव्यात करुणी अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची काय कीर्तन मर्यादा आहे तर भक्ती आणि ज्ञान या दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न बदाव्यात दुसऱ्या गोष्टीला फार कमी महत्व आहे कीर्तनात मग महत्वाच्या गोष्टी काय तर भक्ती आणि ज्ञान या दोन गोष्टीवरती बोललं पाहिजे नामदेव महाराज सुद्धा लिहितात की ज्ञानदीप लावूजगी कीर्तनाचं काय उद्देश आहे तर ज्ञानदीप ज्ञानाचा प्रकाश पाडणं ज्ञानदीप लोकांपर्यंत पोहोचवणं हाच कीर्तनाचा प्रमुख उद्देश आहे संत तुकाराम महाराजांचे वंशेज डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात की कीर्तन हे कर्मनुकीचं मनोरंजनाचं साधन नाही तर कीर्तन म्हणजे काय तर लोकप्रबोधनाचं साधन आहे लोक जागृतीचं साधन आहे आणि ते एक भक्तीचा प्रकार आहे त्याला त्या पद्धतीनं सादर केलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की कि बा कीर्तनात विनोद सांगायचा सा नाही का पहिल्यापासून तर कीर्तनात विनोद सांगितले जायचे मग आताच काय प्रॉब्लेम आहे कीर्तनात विनोद असावा पण तो कधी जा। किंवा ज्ञान सांगत असताना लोक बोर होऊ नयेत त्यांना कुठंतरी कंटाळवाना वाटू नये म्हणून कुठंतरी छोटासा एखादा चुटुकला सांगावा जेणेकरून ते मनोरंजन असलं पाहिजे परंतु त्यालाही काही सीमा आहेत ना हे मनोरंजन किंवा विनोद करत असताना तो विभित्सक नसावा अश्लील नसावा कुणाची टवाळकी करणारा नसावा कुणाचं तरी कुणाला उचनीच दाखवणारा नसावा मतभेद करणारा तो विनोद नसावा सर्रासपणे चुत्या हा शब्द कीर्तनात वापरला जातोय आता बोला तुकाराम महाराज लिहितात न करिता परणिंदा परद्रव्य अभिलाष काय तुमचे वेचे मज सांगा भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्ती भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा नघडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे आणि तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग पावे जीवा कोणत्या जीवाचा मत्सर घडू नये कुणाची टवाळकी घरू नये कुणावरती निंदा अजिबात करू नये काय चालतं कीर्तनात सुनाचे भांडणं असलील विनोद टवाळक्या कुणाची तरी निंदा आजकाल म्हणजे विनोदाचार्याच्या किंवा विनोदाच्या झालरीखाली इतकं कीर्तनाचं हे माध्यम खरं तर वाटोळं करून टाकलं या सगळ्या गोष्टीचं काहीही सांगायचं सा? कोणत्याही गोष्टी सांगायच्या जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे बुका लावू नये भाळा माळ घालू नये गळा जिथं कीर्तन करावं तिथं बुकासुद्धा लावू नये तिथली माळसुद्धा गळ्यात घालू नये संत तुकाराम महाराजांनी घालून दिलेली ही परंपरा किंवा सांगितलेलं हे प्रमाण याच्याही पलीकडे जाऊन संत तुकाराम महाराज असं सुद्धा म्हणतात तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरकात जाते जे द्रव्य पैसा घेतात कीर्तनासाठी ते नरकात जातात आणि देणारेसुद्धा जातात आणि घेणारेसुद्धा जातात मान्य आज काळ बदलला आहे कीर्तनकारानं मानधन घेतलं पाहिजे गाडी आहे संसार त्याला बघायचा आहे गाडीतलं डिजेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात परंतु कीर्तनाच्या मर्यादेचं उल्लंघन त्यानं करता कामा नाही आणि शेवटी पूर्व एक विधान करतो की जोपर्यंत हे विनोदाचार्य असे जन्माला येतील तोपर्यंत वारकरी संप्रदायाची अधोगती चालूच राहील